नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये डिजिटल सातबाऱ्याचे महत्त्व आणि डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा काढायचा कसा याची माहिती आज आपण घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती जमिनीची खरेदी विक्री करताना जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक आहे जसं की ती जमीन सध्या कोणाच्या नावे आहे त्या जमिनीचा मूळ मालक कोण होता जमिनीवर कोणते कर्ज घेतले आहे काय वेळोवेळी त्यात कोणकोणते नवीन बदल होत गेले यासंबंधीची संपूर्ण माहिती सातबारा आणि फेरफार यांमध्ये असते सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्याला तलाठी कार्यालयात सारख्या चक्रा माराव्या लागतात तलाठी कधी कार्यालयात असतात कधी नाही त्यामुळे वेळेला सातबारा मिळत नसल्याकारणाने शेतकऱ्यांच्या आणि सामान्य माणसांच्या नाकी नऊ येते याच कारणाने कारभारात तत्परता येण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार डिजिटल प्रणालीवर भर देत आहे प्रत्येक सरकारी कामांमध्ये याचा उपयोग होताना दिसत आहे त्या अनुषंगाने डिजिटल प्रणाली दिवसेंदिवस सरकारी तसेच नेम सरकारी कामांमध्ये दिसत आहे डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा थेट शेतकऱ्यांच्या हाती पडावा यासाठीची मोहीम सुरू करण्यात आली आहे भूमी अभिलेख यांच्याकडून सर्व सातबारा कागदपत्रे तसेच आठ अवतारे डिजिटल करण्यात आले आहेत आता जाणून घेऊयात डिजिटल सातबाराचे फायदे एक मोबाईल लॅपटॉप व कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपल्याला घरबसल्या डाउनलोड करता येणार दोन घरबसल्या डाउनलोड करता येणार असल्याकारणाने तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही तीन शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आणि तलाठी कार्यालयात जाण्या येण्याचा खर्चही वाचणार चार सातबारा डिजिटली असल्या असल्याकारणाने त्यावरती तलाठी यांची कोणत्याही प्रकारची सही अथवा शिक्का लागत नाही पाच डिजिटल सातबारा जगाच्या पाठीवर कुठूनही काढता येणार त्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक सहा डिजिटल सातबारा पीडीएफ फाईल फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होत असल्याने तो सेव्ह करता येतो सात बँकेत तसेच सर्व शासकीय कामांसाठी व इतर कामांसाठी ही मान्य महत्त्वाची सूचना सातबारा आठ इत्यादी कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये इतके शुल्क आकारले जाते त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाभूमी अभिलेख्य वॉलेटवर रक्कम डिपॉझिट करावी लागेल आता जाणून घेऊयात डिजिटल सातबारा ऑनलाईन कसा काढायचा एक सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सेतबारा डॉट महाभूमी डॉट गव्ह डॉट आय एन या महाराष्ट्र महसूल विभागाच्या वेबसाईटवर जावं लागेल दोन वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सातबारा काढण्यासाठी वेबसाईटवर दोन पद्धती दिसतील एक म्हणजे रेग्युलर लॉग इन आणि दुसरे म्हणजे ओटीपी बेस्ड लॉग इन तीन सातबारा काढण्याची तुमची पहिलीच वेळ असेल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन इथे क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरून नोंदणी करायची आहे चार यानंतर खाली प्लीज चेक अवेलेबिलिटी ऑफ युअर लॉग इन हेड इथे क्लिक करून युजर नेम आणि पासवर्ड निवडायचा आहे त्यानंतर सबमिटवर के क्लिक केल्यानंतर तुम्हाला युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल क्लिक हियर टू लॉग इन म्हणून मेसेज दिसेल म्हणजेच तुमची यशस्वीरित्या नोंदणी झाली आहे पाच त्या, त्या मेसेजवरील क्लिक हियर टू लॉग इन यावर क्लिक करावं यानंतर तुम्ही निवडलेला नेम पासवर्ड आणि कॅप्चर टाकून त्यात लॉग इन व्हावे आता जाणून घेऊयात रेग्युलर लॉग इन ऑप्शनमध्ये लॉग इन केले तर काय होते जर तुम्ही अगोदरच यावर रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला इथे तुमचा लॉग इन आणि पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करायचे आहे यात तुम्हाला ओटीपीची गरज लागत नाही आता जाणून घेऊयात ओटीपी बेस्ड लॉग इनमध्ये लॉग इन केले तर काय होते यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो तो, तो प्रत्येक वेळेस तुम्हाला सातबारा काढण्यासाठी टाकावा लागतो जर तुम्ही आधीच या वेबसिटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता सहा लॉग इन झाल्यानंतर तुम्ही होम पेजवर याल यात तुम्हाला सातबारा आठ प्रॉपर्टी कार्ड इत्यादी कागदपत्रे डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन्स दिसतील आता तुम्ही तुमचा जिल्हा तालुका गाव टाकून सातबाराचा सवे नंबर गट नंबर टाकून आणखी सातबारा हा पर्याय निवडावा सात त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी प्रथम रिचार्ज अकाउंट या पर्यायवर क्लिक करून अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये काही रक्कम डिपॉझिट करावी लागेल प्रत्येक डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये इतकी किंमत आकारली जाते ही रक्कम तुम्ही बनवलेल्या सातबारा डिजिटल स्वाक्षरी या ऑनलाईन अकाउंटमध्ये रिचार्ज केलेल्या रकमेतून कमी केली जाते अशा प्रकारे तुम्ही तुमचे डिजिटल स्वाक्षरी असलेले डॉक्युमेंट्स डाउनलोड करू शकतात यात तुमचा वेळ आणि पर्यायी जाण्या येण्याचा खर्चही वाचणार आहे या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया तशाच एका नवीन माहितीसोबत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो ही माहिती तुमच्या प्रियजनांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद